हाय हाय युट्यूब फॅमिली, तर आता तुम्ही आमचे सगळे व्हिडिओ बघता, तर आता तुम्ही आमच्या फॅमिली सारख्याच झालाय, म्हणून मी तुम्हाला युट्यूब फॅमिली म्हणते. तर आज मी अक्काच्याच घरी, म्हणजे मी 2-4 दिवस झालं गोजूबावीलाच आहे. तर ह्याचं कारण तुम्हाला माहितीये, ते फिरायला गेलेत आणि ते मला ठेवून गेलेत गोजूबावीला सोडून. तर आता मी गोजूबावीलाच राहणार आहे, मी जाणारच नाही काजडला. सगळी मला फसवून जाते. तो अक्का गेली विमानाने फिरून आली, आता अक्काचा भाऊ गेला, ज्यांचं ती गेलं. मला म्हणले माझं काम आहे मुंबईला, मी जाणार आहे. आणि आता स्टेटस ठेवतात गोव्यातली. बरीच जण गेले, जवळजवळ 10-12 जण गेलेत फिरायला, आणि ते पण गोव्याला. मला फसवून गेलेत, तर आता मी पण जात नसती, मी इथंच राहत असते. गप्पा साधा. आता ज्यावेळी मला फिराय घेऊन जाताल ना, त्याच वेळी मी पण जात असते. काजल तशी जात नसते. तुमचं काय म्हणणं आहे मग याच्या? आता तुला ते सुबाबळी बघायला जायचं गाडी खेळच्या. तिकडे मित्रांना हिला गाडी खेळच्या सुबाबळी बघायला. बारामतीला काय डोंबले आता? तसं नसतं अगं, नवरा आपला आहे, गेला फिराय तरी इनकी माघारी. हो काही आली काय करायचं? आता इकीचं कालच लग्न लावून दिलं या 2 दिवस झालं, तोरी आली भांडायला बाळाबर. मग सांगायच कळत नाही तुम्हाला तुमच्या भावा. मला म्हणले मुंबईला काम आहे माझं. तो ते मग आता मला सांगा, आता तुझं गोव्याला काय काम आहे? तू जाऊन आली ना? हा मग ते पण आलते ना. कसं करायचं बरं आता? हा आम्ही 1.5 महिना झाला आम्ही फिरून आलेलो गोव्या. तिथं काय मैत्रीण मित्रीण भेटली होती काय? गेले का गेलेत काय मलाच माहित नाही. ते बी बसवून गेलेत. संदीप आरे येड्यावर नको करत जा, ती पुरगी माया सगळं भांडाय आली. तुला काय कळत मिळत कर? बघतीस म्हणा घरी आल्या. तू घरी ये फक्त, मग तुझ्याकडे बघती काय आहे ती. तू फक्त घरी ये. का गेला तू तिला ठेवून? एवढ्या येडेवरी करतात का? पुरीला फसवून गेलाय. काय कमी आहे यात? फक्त काम करत नाही. तू हरभऱ्याच्या झाडाला चढवती का? काय काम करत नाही पुरगी म्हणून गोव्याला जातात का कुठे रुसून? सगळी म्हणते ती काम करत नाही करत नाही. मग आता नाही एखादं काम करत, मग काय करायचं? आता काय भांडी घासलेली व्हिडिओ काढू का? म्हणजे तुम्हाला कळेल काम करते. नशिबाई माझं पुण्य माझं गेलेलं मीच. बापू मला म्हणतात तुझं पुण्य अश्विनी गेलेलं मीच. बापू म्हणतात त्याशिवाय माणसाला सुख आहे मिळत नाही. बापू म्हणतात अश्विनीचं लय पटत. पटत काय अश्विनी? सगळ्यांना गप्प बसायचं, आपलं गप्प बसून 3 टाइम खायचं, निवांत राहायचं, कुणाला काय बोलायचं नाही काय नाही, सगळं मनाने होत. आंडी गोळा करत दोर उकाळली की चांगलं. काय लागतं एक हिलन दोर एक अर्धा अर्ध पुरीला? सगळं होत आहे, टेन्शन घ्यायचं नाही फक्त. काय म्हणणे मग ती जाऊ द्या तुम्ही, तुमच्या भावाला सांग काय सांगायचं. संदीप तू येड्यावानी करत जाऊ नको. तुला मी परत एकदा सांगते कसं राहतं माहितीये का? उग पुरी तुला दिल्यात म्हणजे काय, तू असं इकडे तिकडे कुठं बोंबलत हे नाही दिलेलं नाही. त्या मी दिलं का त्यांना एकट्याला जाऊन तिकडं कुलू मनालेला? बघ बर कसं इमान ओढून धरलं होतं. हा आता मी बी जात नसते मग काजळला. नाही तो ये 2-4 दिवसांनी का होईना, पण ये तिला घेऊन जा अकलूजला. नेतो तिला सयाजीराजे पार्कला. थांब ग तात्या, तुम्ही एखादं धरले का जेवणार या? अयो मग खिचडी बी जाय घालावं लागून मला आवड येणारच नाही. कोणाच्याच लक्षात नाही एखादशीच. मी काय केलं, उलसकच मुगात डाळीचं ही खाल्लं, पराठा खाल्ला. मग कसं काय, मग काय करू? भाकरी नको ना करू? भाकरी केली तर भाकरी आणि तबाई दिलेत त्यांच्याकडून आले. आज काय झालं तुम्हाला सांगते? मी वाट्याची भाजी केली, चिकडे भाकरी घेऊन आला. माझ्या मनात अशा गुदगुल्यात झाले, म्हणलं चिके भाकरी घेऊन आला एवढ्या चिक्या. तिकडे गेला तिकडून, मग मी म्हणलं शिळ्या आणल्यात असत्या, तर शिळ्या अशा वाकड्या तिकडे झालेल्या असतात ना. 3 भाकरी आणलं तर त्या काय सांगून आणता बायच्या? एवढ्या भाकरी तर माणूस अर्ध्या भाकरीत उठत. चिका तुझं लय चांगलं होईनार चांगली भाकरी. माझी आई एक नंबर माणूस. तिकडेची मम्मी 3 भाकरी दिल्यात आज मला. आणि नाहीत वय केले दिल्यात वय. अजून 2 दिले असते तर नसतं का झालं? थोडा राईस केला की अयो मला काय माहिती तुला पाच राखते. मम्मीला म्हणा आणि 2 भाकरी काय रे काळ्या अयो. खूप लागली कुकुळाचा जाव यायला बघा शाळेतला आलं. बरी ये. किती दिवसात ना शाळेत गेलता? काय खोटं बोलतो अरु तुरच होई त्याला काय ती व्हिडिओ काढते तू? जायू चांगलं मोठं व्हा शिकून बर का. केस कस काय परत एकदा हा कोंबड्या उन्हात फिरव बरं. फिरव की सकाळी मुंगी कुठं चावली र? अगं मागे चावली मुंगीन म्हणायचा मम्मी काटा मोडलाय डुगीत.
म्हणली बाथरूम मध्ये गण्या ओरडतोय ओरडतोय ओरडतोय. त्यांना हाक मारली म्हणलं बघा ना त्याला कुठं काटा टोचला या. आणि बघितलं तर मुंगी सोडायच नव्हतं पाहिजे दीड तास. मुंगी एका जागेवर चावून राहिली नाही तीन जागेवर चावली ना. म्हणलं काटा कसा हिंटू इकडे एकदा तिकडे एकदा तिकडे एकदा. तुम्हाला सध्या पाच मिनिटं खाल्ल्या की नाही हिने सगळी भांडी असू लागायची मला. मग भांडी घासणार का? नाही काम करावं लागतं माझ्यात राहिल्यावर. काम नाही करत आपण हाय का नाही मोना काम करावं लागतं का नाही वाजवून कुणा दरवाजा गणेश हा नुसतं झाली परीक्षा नाही आज दुसरा पेपर आहे. चिकडे आमचं परेशान आहे बाया काय सांगू तुला लग्न करायचंय माझ्या फिरून फिरून माझ्याच लग्न हवी सुना आणायची मला भेटती पुरगी तुम्ही मामाची पुरगी आहे तुमची पण ती सुना आणायची. पण ती कधी तू लग्न करतोय काय काय तात्या काळ्यास कुठे गेलाय काय तात्या कधी करायचंय नातवाचं लग्न आलाच नाही कुठे गेला कुठे रातच दूध आहे ना ते पेत चिक करडाला पाजला असतो बाय का ग दाखव शिर्डी आलेली का त्याची ती चक्षी जेवण तरी खायचं ना छान लागत कसला तरी लागत शिळीचा स्वाम्याला म्हणलं शिजावतो ती काय करा झाडाला होता मग एखाद्या ती चिक खाली नको होतून द्यायला शिर्डीत दगडी होती काय म्हणता मग भांडी मित्रांना दुकानावर जायचं त्यांनी लवकर यायला सांगितलं आता काय कारण सांगायला शूटिंग संपली आता रोज दुटी आता रोज दुटी दीड वर्ष चाललं होतं आपलं शूटिंगच्या नावाखाली टंगळ मंगळ आता झाली बंद आता काय करत हे बघा गाव होत बर शाळेत जायचं नाही का मग गावात लय पाऊस झाला एक दिवशी आणि त्या पावसात का नाही नदी होती ती बनली बर का आणि नदीचा एक बाबा पडला बर का आणि सगळ्या गावचा जे असला एकच बाबा काम नाही असला सांग का तेच पडला ना असं अशुपूत बघा मित्रांनो असली गोष्ट आहे तुम्ही डोकं लावत जा त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय मी तुम्ही शाळा शिका शाळा शिकल्याने अशी डोकी चालते दाब मी पडलाय बाया त्याचा दुसरा बी हलते नाही शिरी तर म्हणली जात पडक नाही नवरा करायचा बर जाऊ द्यात बाय बनू जेवण शाळेत जा काय